I'm Achita. First of all, I thank you all for the love and affection you have shown towards my channel. Christmas is over and just a couple of days for 2019 to begin. I just started my YouTube channel beginning of 2018 just because of my son Ajay. He gifted me a tripod and my husband an iPhone. Earlier I used to post my recipes in Facebook. All these years in my cooking page, I used to stick only to vegetarian foods. But today, I'll be sharing with you a crab recipe by Gauri. I know Gauri for more than 2 decades. She is the master chef in non-vegetarian cuisine. So not being able to resist a passion for cooking non-vegetarian food, I decided to record her cooking. This video is extremely graphic. Apart from cooking, I even love gardening, traveling. Later I'll show you my garden. I have posted in my channel various topics which has interested me. So, not taking much of your time, Happy New Year 2019 and over to Gauri. Namaskar, I am Gauri Zuekar. I am going to tell you how Malvani Khekdacha banvayche tyachi recipe sangnar ahe. Thank you.
स्वच्छ पाण्यामध्ये 2-3 वेळा खेकडे स्वच्छ धुवून घ्यायचे. मी ब्रशचा वापर करते कारण त्यातली घाण निघून जाण्यासाठी, मळ निघून जाण्यासाठी, कारण खेकडे चिखलात असतात, चिखलाची माती त्यामध्ये असते, त्यामुळे खेकडे स्वच्छ धुवावे लागतात. खेकड्याचे डेंगे मोडले मोडायचे. तुम्हाला मी दाखवते व्यवस्थितरित्या. हे मध्ये पकडून काढायचे. त्यातला आतला गर जो असतो लाख ती काढून घ्यायची. बाजूचे जे हे केस आहेत ते काढून घ्यायचे. परत पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचे. अशा प्रकारे स्वच्छ धुवून ते टाकायचे. चांगल्या प्रकारे डेके तोडून घ्यायचे. हे डेके असे तोडून घ्यायचे, पाण्यात टाकायचे. त्याच्या बाजूचे जे पाय आहेत ते चांगल्या प्रकारे तोडून घ्यायचे. हा जो खेकडा आहे, समोर जे टोक आहे समोरून, तो मेल आहे. पूर्ण नारळ किसलेला, अर्धा वाटी सुख खोबर, 5-6 कांदे उभे चिरलेले, 5-6 कांदे उभे चिरलेले, 7-8 पाकळे लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडं आलं, 1 कांदा बारीक चिरलेला, एक टमॅटो बारीक चिरलेला, कांदा चांगला लाल झाला ना. कांदा चांगला लाल झाल्यावरती अद्रक आलं 7-8 पाकळ्या लसूणच्या त्या कांद्यात टाकायच्या, हिरवी मिरची आणि धने. परत भाजायचं चांगलं. थोडीशी कोथिंबीर,
ती पण थोडीशी भाजून घ्यायची कांद्यावरती. कोथिंबीर आणि कांदा लाल झाला आहे आता चांगल्या प्रकारे. गॅस लाल झाला, बारीक करायचं आहे आणि हे वाटत काढून घ्यायचं आहे बाजूला. अर्धा वाटी सुकं खोबरं ते तव्यावर भाजून घ्यायचं. थोडंसं लाल करून घ्यायचं सुकं खोबरं अर्धा वाटी. चांगला खमंग वास यायला पाहिजे त्या भाजीला. गुलाबी रंग येईपर्यंत चांगला भाजल्यावर खमंग वास तव्यावर चांगला लालसर होईपर्यंत भाजायचं. भाजलेलं मिश्रण आता बारीक वाटून घ्यायचं. झालं मिक्सरमध्ये वाटून गॅस पेटवर तव्यावरती एक टोप ठेवला. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं, अंदाजे 2 चमचे तेल. चांगलं तापलं की त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा. हळद हा मालवणी मसाला आहे, स्पेशल मालवणी मसाला. ते 3 चमचे टाकायचे आहेत आपल्याला, 1, 2 आणि 3. बारीक पाय हे वेगळे करून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आणि चाळणीतून त्याचा रस काढायचा. जे वाटून घेतलेलं आहे ते बारीक लेग्स आहेत, त्याचे खेकड्याचे बारीक डेंगे आहेत, डेंगे म्हणतात मराठी त्याला. ते चांगलं वाटून घेतलं ते चाळणीमध्ये घालून घ्यायचं. चांगलं मिसळून त्याचा रस काढायचा आहे. हा रस्सा
प्रकारे तो रसा मिक्स करूँ परत बारीक गैस वर 10 मिनट शिजत ठेवायचं. अंदाजे मीठ 1 चमचा चवी प्रमाणे मीठ टाकायचे. चांगल्या पद्धतीत ढवळून घ्या. नारळ आहे तो ह्यामध्ये पूर्ण 1 नारळ टाकायचा आहे. खेकडे अंदाजे 1 किलोच्या वर आहेत म्हणजे 9 खेकडे आपण घेतलेले आहेत त्याप्रमाणे त्याचं वाटण वाढणार आणि हे चांगलं सारण चांगलं ढवळून घ्यायचं आहे. हिरव्यागार कोथिंबीरने स्वाद घेऊया. चविष्ट खेकड्याचा रस्सा चांगल्या प्रकारे आपण स्वाद घेऊया. मसाल्याचा चांगला सुगंध येत आहे मालवणी मसाल्याचा. हा तयार झाला आहे खेकड्याचा रस्सा. आपण हाताबरोबर त्याची चव घेऊया. हा तयार झाला आहे खेकड्याचा मालवणी प्रकारचा रस्सा. आपण आता चव घेऊया त्याची रशाची. सुंदर चविष्ट रस्सा झालेला आहे अप्रतिम. तुम्ही पण हा प्रयत्न करून बघा घरी आणि कमेंट्स पास करा.